श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज आपण पाहणार आहोत भाकरीपासूनचे लाडू। तर भाकरी आणि भाजी, चपाती, पोळी खाऊन आपण बसतो। तर आपण पाहणार आहोत त्यासाठी भाकरीपासून लाडू। तर भाजी, पोळी, भाजी, भाकरी, भाजी हा प्रकार काय मुलं कंटाळतात आणि कधीतरी आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी गोड खावं, तर त्यासाठी ही झटपट गोड असे भाकरीपासूनचे लाडू खूप पौष्टिक असतात आणि होतातही झटपट। मुलांना डब्यातसुद्धा हे तुम्ही अगदी आरामात देऊ शकता। आणि जेवढं बारीक हवं तेवढं करून मग त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता, वेलची पावडर घालू शकता। तर इथे आपण त्यामध्येच गुळ बारीक करून घेतला, गुळाची पावडर आहे माझ्याकडे, तर ती मी घातली इथे। तुमच्याकडे खडे गुळ असेल तर तो तुम्ही सुरीने बारीक करून घ्या व्यवस्थित आणि मग मिक्सरला घाला। आणि जेवढं तुम्हाला तूप आवडेल, म्हणजे लाडू बांधले जातील एवढंच तूप आपल्याला घालायचं आहे। ह्यात तुम्ही थोडे ड्रायफ्रूट्स तुपावर भाजून प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे की लाडू वळले जातील एवढं। आणि मग ते थोडं थोडंसं बारीक करून आपण ताटामध्ये काढलं। आता गूळ आपण पुन्हा टाकला कारण चव तुम्ही घेऊन बघायची की कितपत गोड तुम्हाला हवं आहे, त्यानुसार मग तुम्ही गूळ ॲड करायचं। जसजसं आपण वाटत जातो तसतसं तुम्ही ह्यात तुम्ही वेलचीसोबत सुंठ पावडरही घालू शकता कारण गुळामध्ये सुंठ पावडरही खूप छान लागते आणि आता थंडीमध्ये तर खूप पौष्टिक आहे सुंठ वगैरे खाणं। तर अशा प्रकारे हे आपलं भाकरीचा चुरा करून झाला गोडसा। आणि आता आपण त्याला सर्वांना व्यवस्थित मिक्स करून त्याचे असे छानसे तुम्हाला आवडती त्या आकारात छोटे मोठे असे लाडू वळून घ्यायचे। हे प्रवासात न्यायलासुद्धा खूप छान टिकतात, अगदी 2 ते 3 दिवस हे व्यवस्थित टिकतात, त्यामुळे प्रवासासाठीसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता। ह्यामध्ये सफेद तीळ, खसखस हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता तुमच्याकडे असल्यास, त्यामुळे दिसायलाही खूप सुंदर दिसतात। खसखसचे छोटे छोटे दाणे आले ना, आणि तीळही हाडांसाठी थंडीमध्ये आता खूप छान आहे तीळ खाणं आहे। तिळाचा वापर तुम्ही आवर्जून जेवणामध्ये करा, फोडणीला वगैरे तिळाचे पदार्थ करून खाऊ शकतो आपण थंडीत। आता हे बघा अशा प्रकारे आपण हे लाडू वळून घ्यायचे। तर 1.5 भाकरीमध्ये आपले 4 ते 5 लाडू तयार झाले। ते भाकरीचं पीठ माझ्याकडे ज्वारी बाजरीचं होतं, त्याचीही भाकरी आहे आणि असे खूप सुंदर लाडू तयार झाले। तुम्ही